अनिल गोटे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट भिडले. दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला कुलूप किंवा कार्यक्रम घ्यायला चावी द्या, तुम्ही तुमच्या घरापर्यंत चावी पोच करू. गोष्ट अशी कशी, आज तुम्ही पदाधिकारी नाही, तुम्ही सभासद नाही पक्षाचे. मला सांगायची गरज नाही, तुम्ही मला विचारला साहेब. अनिल गोटे शरद पवार गटात असेपर्यंत अजितदादा गटाचे कार्यकर्ते कार्यालयाकडे फिरकले नव्हते. अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकमेकांना भिडलेत. अनिल गोटे पक्षात असेपर्यंत अजितदादा पवार गटाने राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दावा सांगितलेला नव्हता. या कार्यालयाकडे ते फिरकले देखील नव्हते. मात्र अनिल गोटे पक्षातून बाहेर जात असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर अजित पवार गटाच्या समर्थकांनी राष्ट्रवादी कार्यालय गाठले. कार्यालयाचे कुलूप तोडत त्यांनी आत प्रवेश केलाय. त्यानंतर काही वेळानंतरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले कार्यकर्त्यांसह कार्यालयात आले आणि अजित पवार समर्थकांना कुलूप तोडण्याचा जाब विचारला. दोन्ही गट समोरासमोर उभे ठाकल्यानं तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांचं पथक दाखल झालं. त्यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही गटांनी राष्ट्रवादी भवनला कुलूप ठोकले. त्यामुळे या दोन्ही गटातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. असा निघालेला आहे, इथं कायदा कोणालाही हातात घ्यायचा नाही आहे. हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्यामुळे वरिष्ठांचा जो आदेश येईल, अजितदादांचा आदेश असो, पवार साहेबांचा आदेश असो, जयंत पाटील साहेबांचा आदेश असो, त्या सामंजस्याच्या भूमिकेने आम्ही तो निर्णय दोघी गट हा समोरासमोर घेणार आहोत. आणि तोपर्यंत आम्ही दोघींनी एकमेकांचे कुलूप हे आज राष्ट्रवादी भवनाला लावलेले आहे. म्हणजे एकंदरीत पक्षांतर्गत आम्ही सामंजस्याची भूमिकाही घेतलेली आहे. धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्या कित्येक वर्षापासून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यामध्ये काम करत आहे. या ठिकाणी हे राष्ट्रवादी भवन गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणचे पदाधिकारी कार्यकर्ते वापरत आहेत. ह्या आमचाच ताबा होता. या ठिकाणी दररोज या ठिकाणी बैठका कार्यक्रम या ठिकाणी होत होते. पण अचानक आज एक गट आल्यामुळे या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. वस्तुस्थिती की कुणी येऊन कुलूप तोडणं आणि कायदा सुव्यवस्था हातात घेणं, या गोष्टीचा मी निषेध करतो. ही जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे की या ठिकाणचा महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक, प्रत्येक मालमत्ता आणि ही जी काही घर असेल, ऑफिस असेल, याची सुरक्षा करण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आहे. परंतु तरीसुद्धा या ठिकाणी कुलूप तोडण्याचा प्रयत्न झाला, त्याचा मी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो. पण या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटने मध्यस्थी करून एक मार्ग काढला की दोघांचे कुलूप या ठिकाणी लावलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जो काही निर्णय वरिष्ठ पातळीवरून होईल तो सर्वांना बंधनकारक राहील अशा पद्धतीचा या ठिकाणी निर्णय हा पोलीस डिपार्टमेंटने घेतलेला.